संसर्ग अद्यापही शहरात ठाण मांडून बसलाय. सध्या रुग्णसंख्या कमी होताना दिसत असली तरी परिस्थिती केव्हाही गंभीर होण्याचा धोका आहे, त्यामुळे खबरदारी घेणे आवश्यक आहे. सध्या दिवाळीसाठी बाजारात मोठी गर्दी होत आहे, त्यामुळे कोरोना संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे महापालिका प्रशासनाने माजी सैनिकाच्या नागरी मित्र पथकाने रस्त्यावर उतरले असून बाजारपेठेत गर्दीच्या ठिकाणी विना मास्क तसेच सोशल डिस्टन्सिंग मध्ये न वावरणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. शहरात कोरोना संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी पालिका विविध उपाययोजना राबवित आहे. मिशन बिगेन अगेन अंतर्गत बाजारपेठ सुरू करण्यास परवानगी दिलेली असल्याने सर्वोच्च व्यवहार सध्या सुरू आहेत. दिवाळी सणाच्या तोंडावर तर बाजारपेठेत मोठी गर्दी होताना दिसत आहे. या गर्दीत नागरिक विना मास्क फिरत असून सुरक्षित अंतर ठेवत नसल्याने निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असून या वाढत्या गर्दीवर नियंत्रण ठेवणे क्रमप्राप्त झाले आहे. तसेच नागरिकांकडून कोरोना नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. त्यासाठी पालिकेने गुलमंडी, पैठण गेट, सिटी चौक, कॅनॉट प्लेस, गारखेडा, शिवाजीनगर या ठिकाणी बाजारपेठेत गस्त घालण्यासाठी माजी सैनिकांचे नागरी मित्र पथके नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची बुधवारपासून अंमलबजावणी देखील सुरू करण्यात आली आहे.